काय काम करतो तुम्ही? हॉस्पिटल मध्ये दादा, पण पेमेंट कमी ना, तेव्हा आम्ही पार्ट टाइम शोधला होता. नर्स नर्स काम करतोय का? नाही म्हणजे पेमेंट कमी आहे ना. मग तेच नर्स काम करते का म्हणतो? हा हा अच्छा, नाशिक मध्ये कुठल्या हॉस्पिटल मध्ये? इथे मसरो दिंडोरी रोड ला मसरो मध्ये सारथ्य हॉस्पिटल. बर, मग आता काय अडचण नाही? तर त्याने आमच्याकडून खूप पैसे घेतले हो ना, आता नाही सांगता येत. कोण? ते कंपनी वाले. कुठले कंपनी वाले? नटराज पेन्शिल कंपनी. अरे आमच्याकडून त्याने तुझं नर्सिंग झालंय म्हणत ऐकून घे तो. नर्सिंग झालंय ना तुमचं? हा, मग नर्सिंग होऊन तुम्ही एवढे हुशार असून तुम्ही नटराज पेन्शिलच्या नादीला लागताय. मला जॉब जे आहे ते नर्सिंगचं करायचं ना, उगते फालतूच्या गोष्टी कशा लागतात. पेमेंट कमी होता ना तेव्हा मग तर पेमेंटचा नाही, त्याने ते ऐकून घ्या. तुम्ही जे सांगायच्या अगोदरच तुम्हाला मी सांगतो, तुम्ही आताच कम्प्लीट नाही तुमचे, तुम्ही तुमच्या अगोदर एक भरपूर कॉल आलेले असले, ते फ्रॉड कॉल असतात. असं नटराज पेन्शिलच्या नावानं घर बसल्या बसल्या तुम्हाला काम आहे म्हणून सांगतात, बरोबर? तसंच सांगितलं होतं. हा, पण तुम्ही तुम्हाला येड्यात काढून तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट मागून घेतात त्यांनी, आणि तुमच्याकडून 2000 4000 5000 असं अहो मागून घेतात. आमच्याकडून किती घेतले दादा? 1,34,000. काय 1,34,000 घेतले? अरे काय पागल आहे का? थोडं तर कल्पना द्यायचं नाही. ह्याच्या अगोदर पण होते ना माझ्याकडे काउंटर मध्ये, तू मागे तुमचे पेमेंट काढून दिलं होतं ना तुमचं. मी ते धमकी द्यायचे हो, धमकी द्यायचे का असं करू तसं करू असं. अरे बापरे, काय यार, थोडं तर अक्कल आहे का नाही तुम्हाला काय येड्यासारखं? मग मला तर थोडं विचारायचं का नाही? मागं तुमचे पेमेंट काढून दिलं होतं ना मी. हो, मग तुमचे जॉबचे पेमेंट काढून दिलं होतं ना. हे फ्रॉड कॉल आहे, हे 1 रुपया परत भेटत नाही आता, माहिती आहे का? 1,34,000 कोण कोण पाठवले? एकटे पाठवले का दोन्ही मैत्रिणी? तिघी नाही, तिघी नाही. तिघाचं नाव काय? एक सगळं तिघी बॅचमेंट आहो का? मग तिघाला कळत नाही का असं काय येड्यासारखं? तुम्ही नर्सिंग होऊन तुमचं एवढं तुमचा डिप्लोमा झालाय, जॉब करताय तुम्ही, आणि दुसऱ्या शोधी कशाला येड्यासारखं करायचं? ते फ्रॉड कॉल असतात माहितीये का? तिघी किती किती पाठवलंय तुम्ही? 50 50 50 50. काय येड्यासारखं? आणि तुम्हाला मुद्दाम ब्लॅकमेल करत असतात, पैसे पाठवा नाही तर तुम्हाला केस करतो, असं करतो तसं करतो. तसेच सांगायचे ते, त्यांचे रेकॉर्डिंग पण आहे आमच्याकडे. तुझ्या मैत्रिणीला दे, आता रडून काय फायदा? काय येड्यास येड्यासारखं? हॅलो हॅलो. हा बोला ना दादा. तुम्ही पण नर्सिंग करताय का? हो हो. काय पागल सारखं, तुम्हाला पहिले कळायला पाहिजे का नाही असं काय येड्यासारखं? माझं अजून शिक्षणच चालू आहे म्हणजे दोघींचं शिक्षण. मग एवढी तुम्ही जे पैसे तुम्ही स्टॉक केलेले ते पैसे ते घरी द्यायचं ना, असे फालतूच्या कामासाठी तुम्ही युज करताय म्हणल्यावर तुम्हाला कळत नाही का? तुम्हाला पहिले त्यामध्ये तुम्ही डिप्लोमा केल्यामुळे पहिले विचार करायचा ना, विचारपूस करायचा अगोदर तुम्ही तसल्या गोष्टीमध्ये. तुमचे पण मला तर विचारायचं ना, तुम्हाला माझा तर कॉन्टॅक्ट नंबर होता ना तुमच्याकडे. हो, असं काय येड्यासारखं? एवढं पैसे पाठवलं ना आता काय रडून काय फायदा यामध्ये? हे तू खूप खूप फ्रॉड असतात, ते काही सुद्धा करत नसतात, मुद्दाम ब्लॅकमेल करत असतात. तुमचे आधार कार्ड मागवले बरोबर? हो. आणखी दुसरे डॉक्युमेंट काय मागवले तुमचे? काहीच नाही, आधार कार्ड असून तुमचं आधार कार्ड ऍक्टिव्हेट झालंय म्हणते तुम्हाला. तुम्ही जर नाही ना पैसे भरले तर 3 लाखाचा जुर्माना भरायला लागेल. अरे बाबा ऐकून घे, काहीच सुद्धा होत नसतात ते, उग तुम्हाला येड्यात काढत असतात, ते काही सुद्धा करत नसतात, ते फ्रॉड कॉल असतात. त्यांनी कुठून इथं आपल्या महाराष्ट्रामधून फसवत नसतात ते, बाहेर राज्यामधून फसवत असतात ते, दिल्लीमधून उत्तर प्रदेश राजस्थान अशा तिकडच्या राज्यामधून फसवत असतात. त्यांच्या हराम करून त्यांची लायकी नसतात काम करून खाण्याची, असे लोकांना येड्यात काढून काम करत असतात. त्यामध्ये तुम्ही अगोदर तुम्ही थोडं तर मला कल्पना द्यायचं ना या गोष्टीमध्ये. काय राहतो मग तुमच्याकडे माझं कॉन्टॅक्ट असून सुद्धा 1,35,000 किती? 1,34,000 पाठवलंय. त्याच्यानंतर परत 10,000 नाही ते पकडून. हा, 1,34,000 सगळं टोटल. तिघांमध्ये किती किती पाठवलं? तिघांमध्ये तिघांनी एवढ्या अकाउंटला होते सेव्हिंग किंवा कोणाकडून घेतले ते सगळं मिळून पाठवले. तुम्ही एवढं कष्ट करताय, तुम्ही एवढं स्ट्रगल करताय तुम्ही हॉस्पिटलमध्ये नर्सिंग, डिप्लोमा पण झालाय तुमचं, तुम्हाला कळत नाही काय? काय माझं पण नंबर आहे ना तुमच्याकडे कॉन्टॅक्ट, 5 6 महिन्यामागे तुमचं पेमेंट पण काढून दिलतो ना नर्सिंगचं हॉस्पिटल मधून तुमचं. मला तर कॉल करायचं ना तुम्ही. ते खूप फ्रॉड कॉल असतात असंच लोकांना, तुम्हालाच नाही तुमच्या अगोदर भरपूर लोकांना असं म्हणायचे. पैसे भरले का तुमचं प्रोडक्ट येऊन जायला 15-20 मिनिटात, म्हणून आम्ही ते असं वरती भरले. परत ते म्हणायचे प्रॉब्लेम आ गया और भरतो, आणि नाही भरले तर म्हणायचे
तर तुमचं प्रोडक्ट कॅन्सल करेल आणि तुम्हाला 3 लाखाचा जुर्माना भरावा लागेल. अरे बाप रे, अरे अरे तुम्ही थोडं तर विचार करायचं ना. माझा तर नंबर कॉन्टॅक्ट तुमच्याकडे होता ना. हे किती दिवसापासून चालत आहे असे? कालपासून. कालपासून 1,34,000 पाठवून राहिले एका दिवसामध्येच. हो काय खरंच तुमच्यासारखे किडी किती येडे येडे मनात बावळत म्हणायचं तुम्हाला. हा थोडं तर कल्पना द्यायचं ना भैया, असं झालेलं आहे काय खरं आहे का खोटं विचारा ना मला. हा माझं तर व्हिडिओ वगैरे पाहता वाटते ना तुम्ही. हो पाहतो ना. मग त्यामध्ये तर नटराज पेन्शिलच्या नावानं फ्रॉड करतात म्हणून मी टाकलेला आहे की व्हिडिओ, त्यामध्ये बघितलं नाही का तुम्ही? अरे बापरे, मी भरपूर ते फ्रॉड कॉल होतात म्हणून त्याच्या अगोदर मी असे लोक सावध हो ह्या गोष्टीमध्ये म्हणून मी टाकलेले आहे अगोदर हे व्हिडिओ. नटराज पेन्शनच्या नावानं फसवणूक करतात म्हणून घर बसल्या बसल्या काम करा म्हणून लेडीज साठी. अरे ते नाव काय म्हणलं समोरचं हराम करतो तो म्हणतो आता परत किती 19,000 रुपये भरा त्यावर. एक रुपये सुद्धा पाठवू नको, त्याची आई बहीण काढतो थांब. आता काय पैसे परत भेटणार नाही लक्षात ठेव. 1 रुपया ह्याच्या पुढे काही पैसे पाठवू नका. आणि तुम्हाला जर ह्याच्या पुढे त्याचा कॉल जर आला ना तर 1 रुपये वाटत नाही त्याने. तुम्हाला जे येईल त्या भाषेत शिवाय त्याला बिंदास. कोणी घेतलं नसते ते, आपले प्रॉपर महाराष्ट्रातले नसते ते, लक्षात ठेव. ते बाहेरचे असतात, हे आपल्या महाराष्ट्रामधले नसतात. ते तुम्हाला जर ह्याच्या अगोदर ह्याच्या पुढे तुम्हाला जर कॉल आलं तर बिंदास शिवाय गळ कर त्याला. त्याचा नंबर सांग मला, त्याला चांगला धडा शिकवतो बघू. नाव काय म्हणणार त्याचं तू? मनोज कुमार. मनोज कुमार. हेच हरामखोर, हेच हरामखोर भरपूर जणांना फसवलंय. भरपूर नंबर बदलत असतात, चेंज करत असतात. त्याचा तो नंबर उचलते का? ठीक आहे नंबर दे, एक मिनिट बघतो त्याला. आता तुम्ही काय करा, ते जवळच्या पोलीस स्टेशन मध्ये जावा आणि सायबर केअर मध्ये जाऊन मला फोन करा. आता ना दादा. हॅलो. हॅलो. हा दादा नमस्कार, बोला ना. नमस्कार, कोणी बोलतो मग? हॅलो. हा कोण बोलते म्हणलो? सायबर पोलीस स्टेशन डब्ल्यूपीसी. अच्छा, कुठली पोस्ट आहे तुमची? कॉन्स्टेबल म्हणून. अच्छा, मी नमस्कार, मी सचिन भैया पवार बोलतो, टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य. नमस्कार बोला ना. ह्यांच्या सोबत थोडस फ्रॉड झालेलं आहे. ते आता नर्सिंग कोर्स केलेले आहे ह्यांचा. ह्यांचे काय विचार गरज असेल ते की असल्या फ्रॉड कॉलेजच्या नादीला लागायचे. माझ्याकडे रोज असे 500 कॉल येत जात आणि ह्याच्या अगोदर सुद्धा मी ह्यांचे पैसे काढून दिलो होतो पगार. ह्यांचे एका जागी अडकले होते आणि ह्या मध्ये पोलीस डिपार्टमेंटच काम करतोय मी. थोडस ऐकून घ्या सर. मागं पण ह्यांचे पैसे काढून दिलो आणि कालपासून ह्यांच्या सोबत घटना घडलेली आहे. 1,34,000 पाठवले तिघी मिळून, तिघी मैत्रिणी. यांना कळलं पाहिजे ना, नर्सिंग कोर्स केले तर यांना थोडं तर नॉलेज राहायला पाहिजे. कारण काय, ह्यामध्ये मी म्हणणारे सुद्धा लोक फसतात ह्यामध्ये. नटराज पेन्सिलच्या नावानं आणि ते लॉटरीच्या नावानं तुम्हाला लॉटरी लागली असे भरपूर फ्रॉड कॉल करतात ते लोक. हे असले आपल्या राज्यामधील नाही, सगळे दूर राज्याचे सगळे. आणि सर थोडस सहकार्य करा, गरीब मुले इथे. आणि दादा काय माहिती का, आम्ही त्यांना सहकार्य करतो. त्यांचे फोन पैसे आता त्यांनी फोन पे ला ट्रान्झॅक्शन केलेले. बरं. फोन पे ला आणि अमेझॉन पे ला केलं आहे. तर आता आम्ही त्यांचा एक मेल करून देतोय अमेझॉन पे आणि फोन पे ला. अच्छा. जी आमची लीगल प्रोसेस आहे ना, आम्ही ती प्रोसेस सगळी आम्ही करतोय त्यांच्या. त्यांना त्या आलेले आहेत, बराच येऊन झालाय. त्यांना ट्रान्झॅक्शन कसे केले, काय केले त्या सांगता. इन याच्या अकाउंटवरून तिथे त्याच्या अकाउंटवर त्यांना एक पेज दिला आम्ही. त्यांना सगळे कोण कसे ट्रान्झॅक्शन केले, काय केले ते सगळं त्यांना लिहून द्यायला लावलं. त्याचे ट्रान्झॅक्शन आयटम ते काढले, त्यांना काढून द्यायला लावले, लिहून द्यायला लावले. आणि आम्ही तो एक मेल करून देतो त्यांचा. आता जी आमची प्राथमिक प्रोसेस आहे ती आम्ही सगळी करून देतोय त्यांना. अच्छा अच्छा. आपलं नाव काय म्हणलो? डब्ल्यूपीसी. अच्छा, पूर्ण नाव? प्रतिभा. अच्छा मॅडम. जी प्रोसेस आहे ना सर दादा आमच्याकडे, ती आम्ही करून देतोय त्यांना. जी आम्ही प्राथमिक याला करतो ती. ठीक आहे मॅडम, चालेल. त्यांना सहकार्य करा थोडस ना माझ्याकडून, टायगरच्या माध्यमातून जे होईल त्यांना सहकार्य करतो मॅडम. आमचं जे काही सहकार्य आहे ना ते आम्ही करतोय त्यांना. ओके मॅडम. चालेल. नाही आम्ही त्यांना आता आल्यापासून त्यांना कोणतंही बोललेलं नाही. त्यांना उलट सहकार्यच केले, कसे पैसे पाठवले, काय केले, कसे हे करतोय ते. ती त्यांच्याकडनं माहिती. या गोष्टीसाठी मी काय केलं अगोदर मॅडम, माझे 2-3 युट्यूब चॅनल आहेत मोठे मोठे. याच्यावरती अगोदर नटराज पेन्सिलच्या नावाने असे फ्रॉड कॉल येतात ना, ह्या कुठे तर गोष्टी थांबा म्हणून मी अगोदर व्हिडिओ टाकलेले की असल्या फ्रॉड गोष्टीमध्ये कुठे पडू नये म्हणून. कोणी तर कोणी फसत ज्यामध्ये मी म्हणणार लोक आहे, तर चूक होत असत माणसाकडून. जॉब फ्रॉड म्हणून भरले, त्यांना वाटलं आता थोडं
असं करतील असं तसं तर मुली असतात, यातून त्या शिकतील खूप काही. राईट राईट, मी ते सकाळपासून त्यांना तेच शिकवतोय. रडत सकाळी जाऊन रडत बसले होते कुठल्या तरी मंदिरामध्ये ने, मी त्यांना चांगलं बाईट दिलो, त्यांना मोटिवेशन पण केलं सकाळी. सकाळी एवढं ठसायचं नाही म्हणलो, आयुष्य खूप मोठं आहे, पण एवढ्या गोष्टीमध्ये खूपच अडत. त्यांना पण थोडस तुम्ही सहकार्य करा, त्यांना बोला. ओके ओके, नक्कीच सहकार्य करतो. ओके मॅडम, ओके ओके, देते मी त्यांच्याकडे. गिरीजा, काय टेन्शन घेऊ नको, तुला सहकार्य करतील मॅडम. त्यांना बोललो मी, आणखी कुठं काय मदत लागलं कॉल कर. हा दादा, आम्ही तिकडनं आलो आता. पोलीस कंप्लेंट करून आलो ना. नाही, पोलीस स्टेशन म्हणजे तिकडनं, ती क्राईम तिथे होती, तिकडनं आलो. आता मस्त पोलीस स्टेशन जवळ आहे. बर, त्या सायबर मध्ये नोंद लावून इकडं पोलीस स्टेशन मध्ये आलो का? हा ठीक आहे, आता त्या पोलीस स्टेशन मध्ये जाऊ, तिथून फोन करा मला. आम्ही आलो होतो, ते म्हणे एवढी एवढी प्रोसिजर करा. म्हणजे? म्हणजे त्यांनी आम्हाला एक म्हणजे तिकडनं भरलाय ना, तर सांग ऑनलाईन तुम्ही तक्रार द्या, त्याचं प्रिंट आणा, ती जोडा, अर्ज लिहा. आणि त्यांना आम्ही म्हणजे दाखवत होतो का यांनी याने आम्हाला असं केलं, तर बघत पण नाही काहीच नाही. ते मॅडम सकाळी केलं नाही तुम्हाला का? नाही नाही, इथं पोलीस स्टेशन मध्ये आले ते. पोलीस स्टेशन मध्ये तुम्हाला देतो, पोलीस स्टेशन दे ना बोल तुम्ही त्यांना. का बरं देत नाही, का बरं तुम्हाला मदत करत नाही, बघ तुम्ही दे त्यांना. कोण येते त्यांना दे बापू. हॅलो 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 हॅलो. हा हा दादा, 2 मिनिट थांबू देतो. हॅलो हॅलो हॅलो, कोण बोलतोय सर? नमस्कार. नमस्कार, कोण बोलतोय? सचिन भाई पवार बोलतो, टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य. ओके ओके, बोला. या मुलीची कंप्लेंट अशी आहे की माझ्याकडे पण कंप्लेंट घेतलेले, काल काहीतरी यांचे फ्रॉड यांच्यासोबत झालेलं आहे. काहीतरी ऑनलाईनच्या माध्यमातून नटराज पेन्सिलच्या नावाने यांना फ्रॉड केलेले आहेत. आणि घर बसून तुम्हाला काम आहे म्हणून 1,34,000 रुपये तिघे मुलीकडून समोरचा माणूस फ्रॉड केलेला आहे. सायबर क्राईम मध्ये पण नोंद केलेली आहे त्यांची. मग अशी मॅडमला बोललोय मी, आणि थोडं ह्यांना हेल्प करा. तिघी पण मुली हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून ह्या जॉबवर काम करतात, पण काही मिमी म्हणणारे लोक पण बळी पडतात सर. बरोबर नाही? बरोबर. ठीक आहे, ऑनलाईन फ्रॉड झालाय ना, ऑलरेडी सायबरला कंप्लेंट केली आहे. फक्त आता एक अर्ज लिहून द्यायचं इकडे, कारण की सायबर कनेक्टेड आम्ही असतो ना. बर बर, त्यांना ते एक अर्ज लिहून द्यायला सांगितलं मी, तर त्याप्रमाणे त्यांना अर्ज लिहून द्यायला सांगा, तो अर्ज आम्ही आपला इनोड करून घेऊ. त्यांना जर पोलीस स्टेशनच्या काही गोष्टी माहित नसतात लोकांना, घाबरत असतात. सांगतो ना, सांगतो मी त्यांना, सांगतो त्यांना समजून सांगा, त्यांनी करतील फॉलो. तिने बोललोय जे तिने बोलतील त्यांना तसं अर्ज लिहून दे त्यांना. पोलीस कंप्लेंट करून कंप्लेंट घे, आणि कुठे आणखीन काय मदत लागल्यास तू बिंदास्त इथे घाबरू.